विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने आज पत्रकारों से संवाद साधते हुए पूना में कैदियों को पैकेट वितरित किए गए। इस संदर्भ में प्रतिक्रिया देते हुए वडेट्टीवार बोले कि गृह विभाग की इज्जत दाव पर लगी है। आता गृह खात्याची इज्जत चव्हाट्यावर आलेली आहे। तुम्ही पाहिलंय मागच्या वेळेस ड्रग प्रकरणामध्ये ड्रग्सच्यामध्ये ललित पाटील नावाचा माणूस पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये राहून पोलिसांच्या आशीर्वादानं तिकडेच तो संपूर्ण धंदा करत होता, मोठा व्यवसाय करत होता। आता तर पुणे पोलीस काय महाराष्ट्र पोलीस काय, लोकांची विश्वासार्हता गृह खात्यावर कमी होत चालली आणि गृह खात्यावर या निमित्तानं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। उद्या 4 पोलिसांना निलंबित केलं जाईल, परंतु हिम्मत कशी होते गृह खात्याची या पोलिसांची की मधामध्ये कुठल्याही तो साधा कैदी का असेना थेट कोर्ट टू मला वाटतं कोर्ट आपल्या जेल टू कोर्ट इथे कुठेही त्यांना थांबवता येत नाही। आणि ती गाडी ते व्हिडिओ आम्ही बघितला, त्यामध्ये पोलीस आपल्या पूर्णतः अधिकाराचा सदुपयोग करून घेताना दिसत आहेत, दुरुपयोग नाही सदुपयोग करताना दिसत आहे। याला कोणाची तरी शक्ती ताकद हिम्मत असल्याशिवाय पोलीस हे धाडस करणार नाहीत, म्हणून 4 पोलिसांना सस्पेंड करून हा प्रश्न सुटणार नाही। तर आता गृह खात्याची इब्रतच चव्हाट्यावर आलेली आहे, ते कशी सावरायची ते गृह खात्याने आणि सरकारने ठरवावं।